शिवसा युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा डॉक्टर्स आणि IITians घडवणारी एकमेव संस्था 160 विद्यार्थ्यांमधून 10 MBBS 30 BAMS 23 विद्यार्थ्यांमधून 1 IIT 1 NIT 1 IIIT तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करा। खामगावमध्ये काँग्रेसने केले भाजप कार्यालयासमोर निदर्शने। खामगाव शहर व तालुका काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार आकाश फुंडकर यांच्या कार्यालयासमोर केंद्र सरकारविरोधात निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी निषेध व्यक्त करत काळे झेंडे फडकवण्यात आले। आज संपूर्ण राज्यभर OBC समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपने महाविकास आघाडी सरकारविरोधात आंदोलन केले, मात्र खामगावमध्ये काँग्रेसने सुद्धा भाजपच्या विरोधात आंदोलन केले आहे। मोदी सरकारने OBC आरक्षणाला विरोध केला असून त्यांच्याच हातात आरक्षण देणे आहे, तरीही ते OBC समाजाची दिशाभूल करत आहेत असे सांगत मोदी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे। मोदी OBC असल्यानंतर देखील OBC आरक्षणचा कत्तल करण्याचं काम या मोदी सरकारने या ठिकाणी केलेलं आहे। यामध्ये मनमोहन सिंगचं सरकार जेव्हा सत्तेवर होतं तेव्हा OBC आर्थिक सामाजिक या बाबीवर जनगणना करण्यासाठी जवळपास 3 वर्ष काम चाललं। तो डाटा तयार झाला, तो डाटा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवळपास 7 वर्ष राबवून दिली। आजची ही परिस्थिती आहे, त्यांची जी मातृसंस्था आहे संघ परिवार, त्यानंतर खऱ्या अर्थानं देशातील लाखो OBC व भटक्याचे आरक्षण जाण्यामागे मोदी सरकार, फडणवीस सरकार व संघनीतीच जबाबदार आहे। यासाठी आज संबंध महाराष्ट्रभरामध्ये OBC बांधवांना आरक्षण मिळावं यासाठी सर्व शक्तीनिशी काँग्रेस पक्ष। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना व घडामोडी पाहण्यासाठी आपण अद्यापही BCCN न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राइब करा आणि आमच्या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा BCCN न्यूज 24 वर्षे विश्वासाची।